माय मराठी माय बोलीचं महाचॅनल नमस्कार पंच्याण्णवावं अखिल भारतीय साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातल्या सीमावर्ती भागात असलेल्या उदगीर या तालुका स्तरावरचं शहरात होत आहे याचा तमाम लातूरकरांनाच नव्हे तर तो मराठवाड्यातल्या तमाम साहित्य रसिकांना याचा अभिमान आहे आणि याची खात्री आहे की उदगीरकरांनी आव्हान स्वीकारलं म्हणजे ते पेलणारच दोन वर्षापूर्वी झालेल्या मसपच्या संमेलनात आपण पाहिलं असेल अखिल भारतीयला लाजवेल असं सगळं व्यवस्थापन होतं अत्यंत कमी वेळ मिळालेला असताना देखील इथंसुद्धा कमी वेळ मिळालेला आहे खरं तर बारा बारा महे महिन्याची वेळ असते तयारीसाठी इथं अवघी तीन महिने ह्या कोविडमुळं तीन महिन्याचा काळ मिळाला तरीही इथली यंत्रणा महाविद्यालयाची यंत्रणा असेल गावातल्या वेगवेगळ्या वे 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 संघटना साहित्याशी संबंधित सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामाला लागलेल्या आहेत वेगवेगळ्या समित्या गठन झालेल्या आहेत महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये हे संमेलन होणार आहे इथं वेगवेगळे असे ऑफिसेस कार्यालय निर्माण झालेले आहेत संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री संजयजी बनसोडे आहेत कार्याध्यक्ष या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय बसवराज पाटील साहेब आहेत त्यांची सर्व टीम आहे तर माझ्या डाव्या बाजूला थांबलेले जेवळीकर आहेत धनंजय गुरसुळकर म महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य या महाविद्यालयाचे मुंडे सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात सर आपल्या सा महाविद्यालयाचा कॅम्पस साधारण जेवळीकर सर किती एकरचा आहे पस्तीस ते छत्तीस एकरचा हा कॅम्पस आहे आणि या बाजूला आपल्याकडे इकडे व्यासपीठ असणार मुख्य व्यासपीठ असणार आहे आणि संपूर्ण तिकडे तर मुख्य व्यासपीठ जे आहे आमच्या समोर आता ही जी खुली मैदान दिसत आहे आणि याची पूर्ण म्हणजे आखणी या महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख मुंडे सर हे करत आहेत मुंडे सर साधारण कसं आहे म्हणजे या मुख्य सभामंडपाची लांबी तीनशे साठ फूट आहे आणि जी रुंदी आहे ते दोनशे चाळीस फूट आहे यामध्ये जवळपास शंभर फूट लांबीचा मुख्य स्टेज राहणार आहे आणि या ठिकाणी जवळपास पाच ते सात हजार लोकांची कॅपॅसिटीचं दालन उभारणार आहे आणि या मुख्य सभामंडपाची एंट्री आमच्या उत्तरेला असलेल्या दोन बिल्डिंगच्या आतून एंट्री होणार आहे व्ही आय पीसाठी मुख्य प्रवेशद्वार जे आहे ज्युनियर कॉलेजचं तिथून या सभामंडपासाठी व्ही आय पीची एंट्री राहणार आहे आणि या पाठीमागे या बिल्डिंगच्याच या कार्यालयाच्या पाठीमागे जवळपास दहा एकरचा एरिया आहे ज्यामध्ये साडेतीनशे स्टॉल त्याचबरोबर शंभर संस्कृती आणि जेवणासाठीचे स्टॉल राहणार आहेत त्याचबरोबर दोन ते तीन उपसभा मंडप राहणार आहेत जे, जे सेल की विकट्टा असेल किंवा कथाकथन असेल वेगवेगळे आहेत का त्याचबरोबर जे जेवणाची व्यवस्था जी आहे कुपनाव कुपन देऊन जे देणार देण्यात येणार आहे तेसुद्धा दालन याच बिल्डिंगच्या पाठीमागे दहा एकरमध्ये आहे त्या ठिकाणी होणार आहे आणि व्ही आय पी कक्ष जो व्ही आय पी झोनचा जेवणासाठी आम्ही महाविद्यालयाचं मुख्य स्टेजच्या पुढे करण्याचं ठरवलेलं आहे याचबरोबर जवळपास आमचा पार्किंग एरिया पण साडे दहा सा एक्करचा आहे जो की उत्तरेला जे मैदान आहे खुलं त्या ठिकाणी पार्किंग एरिया होणार आहे टू व्हीलर पार्किंग असेल म्हणजे जागेची कमी पडणार नाही नक्की ना सर अखिल भारतीला जी जागा लागते ती तेवढी जागा तुमच्याकडे उपलब्ध आहे जेवढी कर सर राहण्याची व्यवस्था काय उदगीर परिसरामध्ये म्हणजे प्रॉपर उदगीरमधले सगळे लॉज आम्ही आत्ताच पूर्वनियोजन म्हणून बुक केलेले आहेत कारण त्या तारखा ज्या आहेत त्या लग्न समारंभाच्या असणार आहेत म्हणून पूर्वनियोजन म्हणून पूर्ण इथले लॉजेस त्याचबरोबर विविध शाळा महाविद्यालयातील जे वसतिगृह आहेत ते सुद्धा आम्ही या ठिकाणी बुक केलेले आहेत शासकीय वसतीगृह या ठिकाणी तीन आहेत म्हणजे सोमनाथपूरमध्ये दोन आणि गंडीपाटीला एक असे हे तीन शासकीय वसतिगृह आहेत तिथेही या ठिकाणी निवासाची व्यवस्था केली आहे त्याचबरोबर विविध आश्रम शाळातील संस्थाचालकांना या ठिकाणी निमंत्रित केलं मुख्याध्यापकांना निमंत्रित केलं आणि त्यांच्याकडे निवासाची नेमकी काय व्यवस्था आहे हे जाणून घेऊन तिथे सुद्धा निवास व्यवस्था कशा पद्धतीनं करता येईल कारण यामागचा एक मूळ उद्देश असा आहे की येणाऱ्या साहित्यिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये हे या प्रकारचं एक आयोजक संस्था म्हणून आम्ही नियोजन करत आहोत हा झाला निवासाची व्यवस्था आता माझ्या उजव्या बाजूला आहेत धनंजय गुरसोडकर जे महाराष्ट्राचे साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आहेत आमचे कवी मित्र विशेष म्हणजे ते याच इथेले रहिवाशी आहेत भूमिपुत्र आहेत तर त्यांचंही काही दायित्व बनतं कारण त्यांचे सगळे मित्र महाराष्ट्रभरातले या ठिकाणी येणार असतात तर सर धनंजयजी कसं कसं आहे नियोजन म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आयोजनाची संधी मिळणं ही एक खूप मोठा सन्मान या उदगीरचा आहे आणि दुसऱ्या अंगाने विचार करायला चा झाला तर उदगीर हे खऱ्या अर्थानं डिझर्व करणारं शहर आहे महाराष्ट्राच्या एका टोकाला जरी आमचं उदगीर शहर असलं तरी सांस्कृतिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या या उदगीरचा नावलौकिक साता समुद्रापार पलीकडे पोचलेला आहे आणि या संमेलनाचं आयोजन तो ज्या संस्थेनं घेतलेला आहे उदयगिरी महाविद्यालयानं ज्या उदयगिरी महाविद्यालयानं उदगीरला आणि लातूर जिल्ह्याला खऱ्या अर्थानं शिक्षणाचा पॅटर्न दिला त्या महाविद्यालयात हे संमेलन होतं ही खूप मोठी बाब आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या महाविद्यालयाची स्थापना ज्यावेळी झाली त्या उद्देशाने एका उच्च उद्देशाने ज्या काम करण्यात आलं त्याच परंपरेत काम करणारे आजचं इथलं संचालक मंडळ आहे आणि म्हणूनच त्यांनी या संस्थेच्या हिरक महोत्सव साठाव्या वर्धापन दिनानिमित्त या संमेलनाचं आयोजन केलेलं आहे सो आता तुम्ही मला वाटतं केवळ शहरातल्या न तर जिल्ह्यातले साहित्यिक क्षेत्रातले लोक घेऊन वेगवेगळ्या समित्याचं गठन करत आहात का केलेलं आहे का काय कोणतं प्रोसेस काय चालत आहे साहित्य संमेलन हे उदगीरला जरी होत असलं ते संपूर्ण जिल्ह्याचं साहित्य संमेलन असलं आहे शहराचं एक उदगीर शहरात जरी होत असलं तर ते लातूर जिल्ह्याचं चा संमेलन असणार आहे आणि त्या त्यादृष्टीने संपूर्ण जिल्ह्यातील साहित्य किंवा सर्वच क्षेत्रातील लोकांना सा यामध्ये सामावून घेतलं जात आहे या दृष्टीने विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे स्थानिक पातळीवर समित्या होत आहेत आणि या संमेलनाचे सन्माननीय स्वागताध्यक्ष राज्यमंत्री नामदार संजय बनसोडे साहेब असतील Uh, कार्याध्यक्ष दे, आणि या संस्थेचे सन्मान अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर साहेब असतील उपाध्यक्ष आणि मसापाच्या येथील शाखेचे अध्यक्ष आणि केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य रामचंद्र तिरुके साहेब असतील आणि या संस्थेचे सचिव माजी आमदार मनोहरराव पटवारी या साहेब असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन व्यापक कसं करता होईल यासाठी टीम उदयगिरी खूप मोठी पद्धतीने कार्यरत आहे या संस्थेला जो शैक्षणिक वारसा लाभलेला इथली जी काम करणारी जी मंडळी आहेत तो खूप मोठा उद्देश ठेवून करणारी मंडळी आहेत आणि ही फौज चांगल्या दृष्टीनं काम करत असल्यामुळे संमेलन व्यापक माझ्या मनात कुठलीही शंका नाही जशी तुमच्या मनात शंका नाही तशी आमच्याही मनात शंका नाही विशेष म्हणजे बनसोडे सर तर आहेतच स्वागताध्यक्ष मंडळ आपल्या संमेलनाचे पण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अमितभाई देशमुख यांच्याकडे सांस्कृतिक कार्य विभाग असल्यामुळं तीही फार मोठी जमेची बाजू एकंदर सगळ्या बाजू जमेची आहेत वेळ जर सोडली तर वेळ जर सोडला तर बाकी सगळ्या बाजू जमेच्या <laughs> आहेत तुमच्यासारखी होत करू टीम सगळी आम्ही पाहत आहोत आम्ही सातत्यानं माय मराठीच्या माध्यमातून तुम्ही करत असलेलं कार्य महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करूच तुम्ही जोमानं कामाला लागा आम्ही तुमच्यासोबत आहोत पाठीमागं नाही कपडे सांभाळायला आपल्या सगळ्यांची हे नैतिक मना किंवा आपल्या सगळ्यांचं दायित्व आहे की आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या शहराचं नाव महाराष्ट्रामध्ये आदरानं घेतलं जावं आपली उदाहरणं दिली जाऊ संमेलनाचं की उदगीर सारखं यासाठी आपण तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करूया जय जगत